कशी आहात माझी यूट्यूब फॅमिली? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर तुम्ही जसं बघू शकता की मी सध्या आहे बाहेर इकडे, तर इथे मी माझ्या बाजूला आहे रिक्षा. त्याच्यावर तुम्ही समजलं की आज मी तुम्हाला काय दाखवणार आहे, ठीक आहे, काय ट्रेनिंग देणार आहे. तर मी आज तुम्हाला शिकवणार आहे की रिक्षा कशी चालवायची. याच्या पहिले पण मी व्हिडिओ बनवलेला आहे रिक्षावरती, तर त्या व्हिडिओला जे हे खूप चांगलं मला कमेंट आलेले, खूप चांगले प्रेम भेटलेलं आहे. याच्याच प्रकारे जे तुम्ही आमच्या माझ्यावर प्रेम असं ठेवत राहा. तर चला आता मी तुम्हाला रिक्षा कशी चालवायची दाखवणार आहे. याच्या पहिले पण हे यूट्यूबला जे खूप सारे व्हिडिओ आहे जे तुम्हाला अवेलेबल भेटणार तिकडे, पण तिथे दाखवणार आहे की 2 तासामध्ये रिक्षा तुम्हाला शिकवणार. पण मित्रांनो, हे पॉसिबल नाही आहे. रिक्षा चालवण्यासाठी तुम्हाला जे रिक्षा चालवायची प्रॅक्टिस करायला लागेल. हां, मिनिमम तरी 1 हप्ता लागेल तुम्हाला रिक्षा शिकण्यासाठी प्रॉपरली, ठीक आहे. आताचं काय करू, आता कर मी तुम्हाला जे याच्यामध्ये बसून तुम्हाला जे पार्ट्स ती कशी चालवायची, त्याच्यामध्ये कसे किती घेर आहे, कसं चालवायचं तुम्हाला सगळं दाखवणार आहे, स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, ठीक आहे. तर चला तुम्हाला काय करायचं आहे, या व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचं आहे, ठीक आहे. आणि पूर्ण बघायची पहिले जर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, ठीक आहे. तर चला आता मी रिक्षात बसतो आणि तुम्हाला सगळं सांगतो, ठीक आहे. तर व्हिडिओला पूर्ण बघा. तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता रिक्षामध्ये बसलेला आहे माझा भाऊ, माझा छोटा भाऊ बसलेला आहे. आता तो तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं सांगणार आहे. तर चला शंकर, आपण चालू करूया. तर सांग बरं, तू असा टिप्स दे कसं काय असतं करून. सगळ्यात पहिले जे तुम्हाला दिसते हे, हा हे आहे एक्सिलेटर, ओके, ठीक आहे. हे प्रत्येक गाडीमध्ये असतं, जसं बाईक झालं वगैरे, ठीक आहे. आणि दुसरं हे जे तुम्ही बघताय हे झालं, ठीक आहे. हा क्लच आहे ऑटोचा, हा रिक्षाचा क्लच आहे. आणि हे तुम्ही तर बघता हे गिअर, ठीक आहे. हा फर्स्ट गिअर, ही जी डॅश लाईन आहे हे न्यूट्रल आहे, ठीक आहे. याला बोलतात न्यूट्रल. याच्या खाली सेकंड गिअर आहे, याच्या खाली थर्ड गिअर आहे, हे फोर्थ गिअर आहे. ऑटोला नेहमी 4 गिअर असतात, चार गिअर आहे ऑटोरिक्षामध्ये, ओके. ऑटोला 4 गिअर असतात. आणि ज्या हा इंडिकेटर बघा, हा इंडिकेटर हा लेफ्टचा इंडिकेटर आहे सिग्नलसाठी, हा राईटचा इंडिकेटर, हा अप्पर अँड डिप्पर हे लाईटसाठी, ठीक आहे. आणि हे तुम्ही बघू शकता हा वायपरसाठी, हा वायपर दिलेला आहे. जर जेव्हा पाऊस वगैरे पडेल जेव्हा तुमच्या याच्यावरती इकडे, तर हे इकडे तिकडे होणार, बरोबर, ओके, त्यासाठी, ठीक आहे. आणि हा बाजू तुम्ही बघता हा मेन हेडलाइट साठी, पुढचा मेन, ओके, ऑन ऑफ साठी, ठीक आहे. आणि हा बाजू तुमचा हॉर्न आहे, ओके, हा तुमचा हॉर्न आहे, तुमचा हॉर्न याच्या बाजूला, बरोबर, ठीक आहे. आणि तुमचे हँडल, हा हँडल. आता चावी बंद आहे ना, हे बघा, चावी तुम्ही ऑफ केलेली आहे, ठीक आहे. जसं तुम्ही चावी ऑन करता, ठीक आहे. हे जे तुम्ही बघता हा मीटर कन्सोल, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला जो एन दिसतोय ग्रीन मध्ये, याचा अर्थ असा की आपली गाडी ही न्यूट्रल मध्ये, ठीक आहे. आणि हे बघा, हे तुम्हाला सीएनजीचे इंडिकेटर दिलेत. हे 4 लाईट्स आहेत याच्यामध्ये, 1, 2, 3, 4. आणि एक 5वी पण आहे जी आता ऑफ आहे, ठीक आहे. जेव्हा तुमच्या हे 1, 2, 3, 4 हे 4 लाईट जेव्हा तुमचे ऑफ होतील, म्हणजे तुमची सीएनजी जेव्हा संपेल, तेव्हा इकडे ऑटोमॅटिकली तुमचं रेड लाईट ऑन होऊन जाईल. रेड लाईट म्हणजे तुमची गाडी आता रिझर्व लागलेली आहे, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला आता सीएनजी भरायची गरज पडणार आहे. म्हणजे ही इथली लाईट पेटली की समजायचं की आपला ऑरेंज, जेव्हा ऑरेंज संपून जाईल ना, तेव्हा ऑटोमॅटिकली इथं रेड लाईट पेटेल. रेड लाईट म्हणजे गाडी तुमची रिझर्व आले, आता तुम्हाला सीएनजी भरायची गरज पडणार आहे, ओके. म्हणजे ही सिग्नल आपल्याला सीएनजी भरायचे संपलेलं आहे करून, ओके. तर आता गाडी चालू कशी करायची जरा दाखवा, ठीक आहे. हे आपलं स्टार्टरसाठी, स्टार्टरचे मध्ये दिलेलं आहे. जेव्हा तुम्ही स्टार्टर हळूशी तुम्हाला रेस्ट मध्ये यायची, जेणेकरून तुमची गाडी स्टार्ट होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला एक साथ चावी प्लस हे बघा, जसं तुम्ही परत बोलता, ओके, ही बंद केली, मी ऑन गाडी ऑन केली, ऑन केली, ऑन केल्यानंतर मी स्टार्टर दो, स्टार्टर प्लस, स्टार्टरनेच गाडी चालू होणार नाही तुमची, तुम्हाला थोडीफार रेस द्यावी लागणार आहे, ओके. चला गाडी स्टार्ट झाली, ओके. आणि हे जे आहे याच्या जे खाली आहे हे काय, हे दाखवा, हे तुम्ही बघू शकता, हा तुमचा रिवर्स आहे, रिव्हर्ससाठी. रिव्हर्स म्हणजे तुम्हाला गाडी मागे घ्यायची असेल तर तुम्हाला काय करायला लागेल, हे फक्त तुम्हाला असं वरती करायचं, फक्त तुम्हाला असं हे उचलायचं, वरती उचलायचं, बस मग गाडी लगेच मागे जाणार, तुमची गाडी लगेच मागे जाणार नाही, ठीक आहे. हे तुम्ही जेव्हा वरती घेणार तुम्हाला परत गाडी स्टार्ट करायची, स्टार्ट करून तुम्ही ही गाडी ऑन करून तुम्ही मागे रिव्हर्स घेऊ शकता, ओके, ठीक आहे, ठीक आहे. तर चला आता रिक्षा आपण खाली करूया. हा इथं तिच्या पायाखाली, पायाखाली हा ब्रेक आहे, हा ब्रेक ब्रेक असतो. या ब्रेकवर नेहमी आपला पाय असला पाहिजे, कधी इमर्जन्सी मध्ये ब्रेक मारता येईल सांगता येत नाही, त्यामुळे हा नेहमी पाय असला पाहिजे. आणि हे बाजू तुम्हाला दिसत नाही, हे ब्रेक ऑइल आहे, ही ब्रेक ब्रेक ऑइलची लेवल एवढी आहे, तुम्ही बघू शकता, ओके, ठीक आहे. आणि हा बघा, हा असतो हँड ब्रेक, हा जो दिलाय हा हँड ब्रेक आहे, म्हणजे अर्जंट मध्ये जर गाडी थांबायची, जर तुमची गाडी आउट ऑफ कंट्रोल होत असेल, तुमचा ब्रेक लागत असेल, तुम्ही हँड ब्रेक थ्रू गाडी
कंट्रोल करू शकता. ठीक आहे, बघा आता मी स्टार्टर घेऊन गाडी चालू स्टार्ट करतो. ठीक आहे, गाडी आपली स्टार्ट झाली आहे. ठीक आहे, आता तुमची जी गाडी जी आहे ती आता न्यूट्रलवरती आहे. ठीक आहे, जेव्हा आपल्याला गाडी जर चालू करायची असेल, सगळ्यात पहिला तुम्हाला हा क्लच दाबून हा फर्स्ट गिअर म्हणजे वरती बा. आता तुमची गाडी ही फर्स्ट गिअर आली बा, मी बघता फर्स्ट गिअर तुमची गाडी आलेली आहे. ठीक आहे, रेस हळू देत राहा. ठीक आहे, जशी तुम्ही हळू रेस वाढवणार तशी तुम्हाला हळू तुमचा क्लच पण सोडायचा आहे, जेणेकरून तुमची गाडी पुढे जाईल. हे बघा, जसं मी हळू क्लच सोडते हळू ॲक्सिलेटर वाढवते गाडी आता हळूहळू पुढे पण जाते. जशी गाडी तुमचा पिकअप पकडते रेस जेव्हा, तुम्हाला काय करायचं लाईटली हा क्लच थोडा दाबून खालती सेकंड गिअरवर तुम्हाला हळू यायचं. आता तुमची गाडी सेकंड गिअरवर चालू आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं किती इझी आहे. फक्त एवढंच आहे की तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. बघू शकता रिक्षा चालू झालेली आहे. तर अशाच प्रकारे तुम्हाला जे रिक्षा चालवायची आहे, जेव्हा तुम्ही रेस तुमची वाढवणार, ठीक आहे, तेव्हा तुम्हाला गिअर तुमचे वाढवायचे सेकंड आहे थर्ड वरती म्हणजे तिसऱ्या वरतीच. आता जसं तुम्ही रिक्षाची रेस कमी करता, स्पीड कमी करता, तुम्हाला एक गिअर कमी करायचं आहे. कारण जर तुम्ही कमी करणार नाही तर तुम्ही गाडी ऑटोमॅटिक बंद पडणार. आता मग गाडी फर्स्ट गिअरवरती आहे. आता मी हळूहळू गाडीचं रेस वाढवतो आहे, स्पीड वाढवतो आहे. बघा, गाडी टाकली सेकंड गिअरवरती. ठीक आहे, जशी मी स्पीड वाढवणार तशी मी गाडीची गाडीमध्ये गिअर एक्स्ट्रा ॲड करणार. आता गाडी थर्ड गिअरवरती स्पीडच्या हिशोबाने. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं की रिक्षा कशी चालवायची आहे. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे की रिक्षाला रिव्हर्स कसं घ्यायचं. ठीक आहे, तर व्हिडिओला पूर्ण बघा. सगळ्यात पहिलं गाडी तुम्हाला रिव्हर्स घ्यायची असेल तर तुमची गाडी ही न्यूट्रल मध्ये असणं गरजेचं आहे. ठीक आहे, विदाउट न्यूट्रल गाडी मागे तुमची रिव्हर्स होणार नाही. आता तुम्ही बघू शकता गाडी आपली न्यूट्रल मध्ये आहे. हे बघा, इंडिकेटर मध्ये पण तुम्हाला शो करते. ठीक आहे, आता रिव्हर्स घेण्यासाठी तुम्हाला हा तर तुमचा रिव्हर्स गिअर तुम्हाला दिली आहे. ठीक आहे, रिव्हर्स लिव्हर आहे हा. तर हा लिव्हर फक्त तुम्हाला असा आयतली वरती घ्यायचं. घेतला वरती तुमचा, आता हा रिव्हर्स मध्ये तुमचं झालं. तर बाप, आता तुम्ही काय करायचं, गाडी तुमची जे तुम्ही स्टार्ट करता परत गाडी स्टार्ट करायची. गाडी आता ही स्टार्ट झालेली आहे सेम. आता गाडी परत मी तर घेतो फर्स्ट गिअरवरती. ओके, आता गाडी आहे फर्स्ट गिअरवरती. ठीक आहे, आता तुम्हाला मागे जाऊन दाखव. अशा प्रकारे रिक्षाला मागे घेऊन जायचं. तर चला मित्रांनो, आता मी बसलो आतमध्ये. आता मी तुम्हाला जे रिक्षा की चालवायची मी तुम्हाला चालून दाखवणार आहे. ठीक आहे, आता जे गाडी आहे न्यूट्रल वरती आहे. सर्वात पहिले आपण गाडी चालू करूया. चला आता आपण फर्स्ट गिअर दाखवूया आणि आपण चला जाऊ नको. तर मित्रांनो, बघितलं कशी मी रिक्षा चालवली आहे तर कमेंट करा. ठीक आहे, आणि अशाच प्रकारे तुम्हाला खूप इझी आहे रिक्षा चालवणं, काय हार्ड एवढं नाही. एवढंच आहे की फक्त तुम्हाला काय प्रॅक्टिस पाहिजे. ठीक आहे, ही जी रिक्षा चालवणं म्हणजे काय दोन तासाचं काम नाही आहे. तुम्हाला त्याला प्रॅक्टिस करायला लागेल, मिनिमम एक हप्ता तरी प्रॅक्टिस करा. ठीक आहे, चला व्हिडिओचा हा इथंच एंड करूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय.